पाच खेळाडू पहिल्या पॉवर प्ले मध्ये 38 सर्कलच्या बाहेर असतात. इथे शफल झाले, बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या वरून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. ऑल इंडियाला विनंती असेल का मध्ये थांबायचंय. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. पॉवर प्ले मध्ये होईल पुन्हा शफल झाले. आता मात्र लॉंग लेगच्या दिशेने खेळत आहेत. मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. मात्र फेकी थोडीशी पहिल्या मॅच मध्ये किती धावा असतील. स्टेप आउट झाले. खूप सुंदर फटका. मात्र चेंडूची गती थोडीशी कमी झाली होती. मात्र पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर पॅक फटके तुम्हाला पाहायला मिळतात. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. ऋषी भोईर ऑन फायर. तिसरा चौकार द्या. बेतवडे गाव माटर्डी अभ्यासन तातुली ग्रामस्थ मंडळ या इथे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विशाल मात्रेकडनं झाली चूक. विशाल मात्रे स्ट्राइकला. जीत भोईर इथे. मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळत आहेत. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतात. कव्हरच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. हा दमदार चौकार. किती धावा झालेत. सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. एक दमदार सुरुवात केली. रुई इलेव्हन वाकलं संघ. जीत होईल शांत. तुम्ही पाहू शकता बॅटिंगचा. खूप लवकर रिव्हर्स फिरतात. बघा नाराज आहे थोडेसे. थोडी जरूर मिळेल. लेग पाहिजे सुरुवात. सांगन प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगला खेळ केला त्याने. इथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चेंडूने भरपूर बाउन्स घेतला पडल्यानंतर. आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. पूर्वी युट्यूब सुविधा नव्हती. भरपूर चांगले चांगले खेळाडूने चांगला खेळ केला. मात्र त्यांचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. युट्यूब असल्यामुळे काय सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये. ऋषी भोईर बघा. विशाल राईट अबोर्ड द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. आणि के दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय ऋषीने. दुसरी डाव सहज पूर्ण केली आहे. तीन षटकांचा खेळ. सौरभ दुसऱ्या स्पेल मध्ये. आणि काय फटकाय बघा. काय नजाकत आहे. काय ताकद आहे. टायमिंग बघा किती चांगले. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. जीत भोईरच्या बॅट मधून येणारा हा षटकार. चोवीस धावांवरती घेतोय जीत. इथे मात्र अखूल टप्प्याचा चेंडू आणि फेकून दिलाय लॉंग लेगच्या वरून सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. करिअर बर्बाद होणार नाहीये. ते नेहमीच खेळाडूची जीतने दाखवले. जुई कॉमोडो आता स्पर्धा झाली काही दिवसांपूर्वी. आणि इथे सलगचा तिसरा षटका ठोकणारा पहिला खेळाडू नगरसेवक चषक मधला. एकदा जोरदार टाळ्या होत्या जीत भोईर साठी. खेळाडू सौरभ गोलंदाजी मार्गवर. इथे पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. आणि चेंडू जाईल सीमा पार. 4+1 एकूण मिळतील पाच धावा. जीत भोईर साठी. सौरभ
इथे मात्र हा धमाका तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरून उडवलंय जीत भोईर ऑन फायर षटकार. तुम्हाला पाहायला मिळेल का जीतच्या बॅट मधून. समीर पाटील सोनाबळ यांचं आगमन झाले आणि या स्पर्धेतील नगरसेवक चषक मधलं पहिलं अर्धशतक 12 चेंडू मध्ये अर्धशतक ठोकणारा खेळाडू तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये जीत भोईर ऑन फायर. बॅट टाकवायचे जीत आपल्या प्रेक्षकांना. म्हणून त्याची ओळख आहे योगेश पाटील. संयम पाहून फलंदाजी करणारा खेळाडू आपण पाहतो. पाहिलं तर एक षटक 5 चेंडू म्हणजे 11 चेंडू मध्ये सौरभने 52 धावा खर्च केल्यात. इथे चेंडूची गती कमी केली आहे. क्षेत्ररक्षक आलेत मात्र पंचांचा इशारा तो षटकार. टेनिस बॉल आपण बिपिन विचार केला. 2 वेळा 100 धावांची भागीदारी योगेश पाटील आणि दत्ता ठाकूरने कुठले हा इतिहास आहे. तिथे हलके हाताने खेळत आहेत. फक्त दिशा दिली आहे. फिल्डिंग तिथे खराब झाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी आणि 93 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत.